श्रमजीवी संघटनेच्या वतीने इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासोळे यांना आदिवासींना रेशन कार्ड व धान्य मिळावे बाबत निवेदन देण्यात आलं होतं। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन करण्यात आलं, त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्यांचे मोठे हाल होत होते। हातावर पोट भरणारे आदिवासी आणि गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असल्याने आदिवासींना विनाविलंब रेशन कार्ड द्यावे, या सर्व नवीन रेशन कार्ड धारकांना धान्य देण्याचे आदेश द्यावे, विभक्त रेशन कार्ड देण्यात यावे, मागणी केलेल्या मजुरांना तात्काळ रोजगार हमी योजनेतून कामे सुरू करावीत आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या होत्या। त्या पार्श्वभूमीवर रेशन कार्ड नसणाऱ्या आदिवासींनी 200 ते 300 जमावाने आपल्या कामाचा हक्क व रेशन कार्डच्या मागणीसाठी कार्यालयासमोर आंदोलन केले। यावेळी इगतपुरी तालुका अध्यक्ष संजय शिंदे व नीता गावंडा यांनी अधिक माहिती दिली। कोणीच दखल नाही घेतलेली आणि जर आमची दखल घेतली नाही तर हे आंदोलन आमचं असेच चालू राहील। जोपर्यंत आमचा भाऊंचा आदेश येत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहील आणि अन्न सत्याग्रह पण चालू राहील। याच्यातले 5 लोक अन्न सत्याग्रहाला बसलेली आहेत। यावेळी संजय शिंदे, सीताराम गावंडा, सुनील वाघ, नीता सोनवणे, शिवनाथ मुकणे, बाळू उघडे, संतभाऊ ठोंबळे, शांताराम भगत आदी उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी।